माजी आमदार राजू पारवेंच्या प्रयत्नांना यश आले आहे. परमात्मा एकच्या पावडदोण आश्रमासाठी अधिवेशनात 77.53 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झालाय. मौदा तालुक्यातील पावडदोणा येथील परमात्मा एक सेवक या तीर्थक्षेत्रासाठी 28 रोजी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात 77.53 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय आराखडा मंजूर करण्यात आला. माजी आमदार राजू पारवे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. माजी आमदार राजू पारवे यांनी सांगितले की मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मौदा तालुक्यातील पावडदौणा येथील परमात्मा एक सेवक या तीर्थक्षेत्रासाठी विकास निधी मिळावा म्हणून ते प्रयत्नशील होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्दही दिला होता. त्यानुसार नुकतेच मागील आठवड्यात मुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर आले असता त्यांना सदरील आश्रमासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 77.53 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची विनंती निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत 28 रोजी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात 77.53 कोटी रुपयाचा अर्थसंकल्पीय आराखडा मंजूर करण्यात आला. यामुळे येथील काही अडचणी मार्गी लागून विकास कामांना मोठा हातभार लागेल असे स्पष्ट करून मुख्यमंत्री यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी सरकारचे आभार मानले आहे. ब्युरो रिपोर्ट, महादर्पण न्यूज, उमरेड.